पोटेंशियोमीटर हा पार्ट आपला चालू आहे. काल पाहिले आपण कंपॅरिझन ऑफ ईएमएफ्स वेन द सेल्स यूज्ड सेपरेटली. सेल आपण पहिला जोडला त्याचं ईएमएफ E1, दुसरा सेल जोडला त्याचं ईएमएफ E2. पहिल्याची आपण बॅलन्सिंग लेंथ काढली. बॅलन्सिंग लेंथ म्हणजे काय? हा गॅल्व्हनोमीटर डिफ्लेक्शन दाखवत नाही. ते E1 इज इक्वल टू KL1, E2 इज इक्वल टू KL2. दुसरा सेल जोडला की K1 K2, आपण पहिली की K1 घेतली नंतर K2. या ठिकाणी दोन्हींचा भागाकार केला, फॉर्म्युला आला E1/E2 इज इक्वल टू L1/L2, सेल्स यूज्ड सेपरेटली. दोन नंबरचा पार्ट सम अँड डिफरन्स मेथड. सम म्हणजे काय? दोन सेल असे जोडायचे, त्यांच्या ईएमएफची त्यांच्या व्होल्टेजेसची बेरीज झाली पाहिजे. आपण बॅटरीमध्ये सेल बसवतो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, दुसऱ्याचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह, या पद्धतीने आलं की सम म्हणजे E1+E2, आणि डिफरन्स म्हणजे काय? पॉझिटिव्ह निगेटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्हींची वजाबाकी होते. प्रयोग परत तसाच आहे. पहिली बॅलन्सिंग लेंथ काढायची L1, दुसरी बॅलन्सिंग लेंथ काढायची L2. याच्यामध्ये पा प्रिकॉशन काय घ्यायची की याचं पॉझिटिव्ह या ठिकाणी आलं पाहिजे. हा महत्त्वाचा पार्ट आहे. याच्यामध्ये दुसरा एक पार्ट म्हणजे काय, जे E1 आहे ते E2 पेक्षा जास्त पाहिजे. हे जे E असतं हे पण E1/E2 पेक्षा जास्त असतं, त्या दोन्हींच्या बेरजेपेक्षा जास्त पाहिजे. याची किंमत दोन्हींच्या बेरजेपेक्षा जास्त पाहिजे. E1ची किंमत E2 पेक्षा जास्त का पाहिजे? तर आपण E1-E2 करतोय म्हणून, नाहीतर आपल्याला ते बॅलन्सिंग लेंथ येणार नाही. नंतर याचं पॉझिटिव्ह या ठिकाणी, याचं पॉझिटिव्ह या ठिकाणी, डायग्राम नंबर 1, 2, 3 हा जो पार्ट आहे हा तिन्हीमध्ये सेम आहे, त्याच्यामध्ये काही फरक नाही. या ठिकाणी फक्त पहा, हा सेल आपण E1 जोडलेला, याचं पॉझिटिव्ह या ठिकाणी आलं. या ठिकाणी ही जी की आहे याला 4-way key म्हणतात. त्याच्यामध्ये 4 keys असतात. या ठिकाणी की K1 आहे, K2 आहे, K3 आहे आणि K4 आहे, असे 4 keys आहेत. आता समोरसमोरच्या कीज आपण जोडल्या, एकदा येतं सम, आणि समोरसमोरच्या परत जोडल्या दुसऱ्या, एकदा येतं डिफरन्स म्हणजे E1+E2 येतं, E1-E2 येते. पहा, ही K1 आपण जोडली तर हा पार्ट एकत्र आला, हे जोडलं गेलं, एक K4 जोडलं की हे जोडलं गेलं, आणि त्यामुळे ही पहा हे प्लस आलं. या ठिकाणी प्लस आलं, निगेटिव्हकडनं आपण इथं आलो, इथं आलो, गॅल्व्हनोमीटरमध्ये गेलो म्हणजे E1+E2 आलं. नंतर पहा हे K1 K4 काढायचं, K2 आणि K3 जोडायचं, K2 आणि K3 जोडायचं, K2 आणि K3 जर आपण जोडायचं, हे पहा तिथनं K3 पर्यंत खाली आलो आपण, या निगेटिव्हकडे गेलो पॉझिटिव्हमध्ये, आणि K2 जोडले म्हणजे हिथं आपण आलो, म्हणजे निगेटिव्ह पॉझिटिव्ह झालं, म्हणजे त्या ठिकाणी दोन्हींची वजा बाकी होती. याला 4-way key म्हणतात. आपल्या लॅबमध्ये त्या पद्धतीची की असते. तर या ठिकाणी हे K1 E1+E2 येतं, E1-E2 येतं, E1+E2 म्हणजे व्होल्टेज जास्त आलं, त्याची बॅलन्सिंग लेंथ जास्त येणार आहे. या ठिकाणी त्याची E1+E2 गेट बॅलन्स्ड बाय द लेंथ, त्या ठिकाणी L1. नंतर E1-E2 पे दोन्हींची वजाबाकी कमी येते, ती लेंथ कमी येते, म्हणजे L1 जास्त येते, L2 जास्त होते. या प्रकारेच फॉर्म्युला या ठिकाणी, हे 5 सेल डायग्राम पाठ पाहिजे. नंतर हे E1 इज इक्वल टू KL1, या ठिकाणी E1+E2 इज इक्वल टू KL1, डिफरन्सला A1-E2 इज इक्वल टू KL2, डिवायडिंग 1/2 वी गेट E1+E2/E1-E2 इज इक्वल टू L1/L2. मॅथ्स मध्ये नियम आहे कंपोनेंटो आणि डिव्हिडेंडो. कंपोनेंटो डिव्हिडेंडो म्हणजे काय? अंशामध्ये अंश आणि छेदची बेरीज करायची, छेदामध्ये अंश आणि छेदची वजाबाकी करायची. दोन्हींची जर बेरीज केली आपण अंशामध्ये, तर E2 ला E2 कॅन्सल होतं, 2E1 येतो, L1+L2 आलं. दोन्हींची वजाबाकी केली तर छेदामध्ये 2E2 येतो. दोन्हींची वजाबाकी L1-L2 2 ला 2 कॅन्सल, हा फॉर्म्युला येतो. E1/E2 म्हणजे मध्ये एक वाक्य टाकायचं, बाय कंपोनेंट डिव्हायडेड वी गेट E1/E2 इज इक्वल टू L1+L2/L1-L2. याला म्हणतात सम अँड डिफरन्स मेथड किंवा सेल्स असिस्ट ऑर अपोज. असिस्ट म्हणजे काय? बेरीज. E1+E2 अपोज म्हणजे काय? वजाबाकी E1-E2 असा दोन नंबरचा प्रयोग आहे. परत तीन नंबरचा प्रॅक्टिकलला 1, 2, 3 तिन्ही प्रयोग आपल्याला प्रॅक्टिकलला पण आहेत, थेरीमध्ये पण आहेत. इंटरनल रेझिस्टन्स ऑफ ए सेल, या ठिकाणी हा पार्ट जो आहे हा सेम आहे 1, 2, 3, याच्यामध्ये काय फरक नाही. या ठिकाणी फक्त फरक केला आहे पहा, हा जो सेल आहे
त्याचा इंटरनल रेजिस्टन्स हा नेहमी शब्द आर वापरायचा, जर तो त्या सेल मध्ये असतो तर काय बाहेर आपण जोडत नाही, पण त्या ठिकाणी आपण बाहेर दाखवलेलं आहे. हा इंटरनल रेजिस्टन्स या ठिकाणी की आहे K1, या ठिकाणी रेजिस्टन्स बॉक्स असतो, पण या ठिकाणी पुस्तकात आपल्या आर घेतलेल्या प्रॅक्टिकल आपण रेजिस्टन्स बॉक्स घेतो. नंतर हा गॅलोनोमीटर, पुढेही जॉकी आली, अशा प्रकारचे सर्किट आहे. आता या ठिकाणी वाचन घेताना पण सुरुवातीला हा जो एक नंबरचा पार्ट आहे ना तसंच घ्यायचं, हे क्लोज K1 ओपन K1 ही की काढायची. आता ही की काढते ह्या रेजिस्टन्सचा काही संबंधच नाहीये, फक्त एवढंच शिल्लक राहिलं हे E1, या ठिकाणी हा जो सेल आहे त्याला आपण E1 म्हणतो, त्या ठिकाणी E1 घ्यायचा आपण, हा E आहे हा E1 घ्यायचा. या ठिकाणी इंटर रेजिस्टन्स आहे दॅट गेट बॅलन्स बाय द लेंथ L1, मग या ठिकाणी आलं E1 इज इक्वल टू KL1. दोन नंबरच्या पार्ट मध्ये पहा, क्लोज के आणि K1 म्हणजे हा रेजिस्टन्स सर्किट मध्ये आला. हा जर रेजिस्टन्स सर्किट मध्ये आला तर त्या सेल मधनं इलेक्ट्रिक करंट पास होतो. पहिल्या केस मध्ये सेल मध्ये इलेक्ट्रिक करंट पास होत नाही, त्यामुळं E1 इज इक्वल टू KL1. दुसऱ्या केस मध्ये सेल मधून इलेक्ट्रिक करंट पास होतो, त्यामुळे पोटेन्शियल डिफरन्स गेट बॅलन्स बाय द लेंथ L2. दोन नंबरची लेंथ L2 घ्यायची, ही लेंथ कमी येते, पहिली लेंथ जास्त दुसरी लेंथ कमी येते, तर V इज इक्वल टू KL2. या दोन्हींचा भागाकार केला तर केला की कॅन्सल, E1 अपॉन V इज इक्वल टू L1 अपॉन L2. आपल्याला फॉर्म्युला पाहिजे इंटरनल रेजिस्टन्स, हा फॉर्म्युला आपण 11वीला पाहिलेला आहे. करंट इज इक्वल टू E अपॉन R प्लस R. ओहम्स लॉ I इज इक्वल टू V अपॉन R. इंटर रेश आले की हा फॉर्म्युला आला, या ठिकाणी इंटरनेशन नाही आहे, आय इज इक्वल टू बी अपॉन आर, त्यावरनं E1चा फॉर्म्युला आला पहा, E1चा फॉर्म्युला आला आय इंटू ब्रॅकेट आर प्लस आर, V चा फॉर्म्युला आला आय आर. या किमती आपण या ठिकाणी घ्यायच्या, E1 आणि या ठिकाणी V ची किंमत घेतली, दोन्हींचा भागाकार केला तर आय ला आय कॅन्सल, आर प्लस आर अपॉन आर इज इक्वल टू L1 अपॉन L2. पुढे या आर ना अंशामध्ये भागलं, 1 + R अपॉन आर इज इक्वल टू L1 अपॉन L2, हे 1 तिकडे मायनस केलं, आर अपॉन आर इज इक्वल टू L1 अपॉन L2 -1, ठीक आहे. नंतर या आर ने इकडे गुणला आपण, स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर इंटू ब्रॅकेट L1 -L2 -1, अँड दॅट इज कॉल्ड ॲज द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. त्याची किंमत अतिशय कमी असते, 1, 2, 3, 4 या दरम्यान कुठं किंमत असते, ती काही जास्त किंमत नसते. आता प्रॅक्टिकल आपण ही किंमत बदलतो, 10, 20, 30, 40, 50 घेतो, 5 वेळा आपण उत्तर काढतो, आणि त्या 5 उत्तरांची आपण सरासरी काढतो, दॅट इज द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. या ठिकाणी पण प्रॅक्टिकलला आपण हे जे प्रयोग आहे याच्यामध्ये आपण या पद्धतीने आपण हे बदलतो, त्याप्रमाणे आपण प्रॅक्टिकलला ही लेंथ जी आहे ती आपली बदलत जाते, त्याप्रमाणे आपण त्याची वाचना काढतो, आणि त्या ठिकाणी आपला जे उत्तर आहे ती E1 अपॉन E2 इज इक्वल टू L1 प्लस L2 अपॉन L1 -L2 या प्रमाणे उत्तर आपली येतात. समजा एकाची किंमत माहिती असेल तर दुसऱ्याची किंमत या ठिकाणी शोधून काढता येते. या ठिकाणी पण पार्ट तोच आला, अशा 3 डायग्राम याच्यामध्ये आहेत पहा. या ठिकाणी रिओस्टॅट आहे, या ठिकाणी रेजिस्टन्स बॉक्स असतो, ही किंमत आपण रेजिस्टन्सची बदलतो, इथं रेजिस्टन्सची किंमत बदलतो, तो 5 वाचणे घेतात, 5 वाचणे घेतो, या ठिकाणी हा रेजिस्टन्स बदलतो आपण, आणि 5 वाचणे येतात, त्याप्रमाणे 5 इंटरनल रेजिस्टन्स येतात. हे डोक्यामध्ये पक्क ठेवा, क्लोज के ओपन K1, बॅलन्सिंग लेंथ L1 आणि मी E1 इज इक्वल टू KL1. क्लोज के अँड K1 दोन्ही की बसवायची, याला म्हणतात बॅटरी शंटेड वायर. शंटेड म्हणजे हा रेजिस्टन्स त्याला समांतर जोडला आपण, शंटेड वायर मध्ये रेजिस्टन्स समांतर मध्ये आला. मग या ठिकाणी या पद्धतीने आपण याचं डेरिव्हेशन करतो, ही लेंथ पहिली L1 आली, नंतर L2 येते, शंटेड केल्यावर L2 येते, दोन्हींचा भागाकार आला, E1 ची किंमत याच्यावर लिहिली, V ची किंमत आपण या ठिकाणी लिहिली R प्लस R अपॉन R इज इक्वल टू L1 अपॉन L2, R नाही याला भागलं 1, इथं R अपॉन R, L1 अपॉन L2 ते 1 तिकडे गेलं, L1 अपॉन L2 -1, नंतर R इज इक्वल टू R इंटू ब्रॅकेट L1 अपॉन L2 -1, किंवा काही पुस्तकात आहे L1 -L2 अपॉन L2, या ठिकाणी या पद्धतीने पण घेता येतं, आणि दॅट इज द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल असे पोटेन्शियोमीटरचे 1, 2, 3 पार्ट आहेत. ठीक आहे, थँक्यू.